सातारा जिल्हा हा क्रांतिकारांचा, शूरवीरांचा, सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच सातारा जिल्ह्यातून भारतीय संरक्षण दलामध्ये पहिली महिला कर्नल होण्याचा बहुमान साताऱ्यातील लिम गावातील संपतराव लक्ष्मण सावंत यांची द्वितीय कन्या धनश्री सावंत जगताप यांनी मिळवला आहे. त्यांच्या याच कामगिरीबद्दल सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक केले जात आहे. कसा होता साताऱ्यातील जिद्दी धनश्री सावंतचा आतापर्यंतचा प्रवास, ऐकूया तिच्या आईवडिलांकडून. मी संपतराव लक्ष्मण सावंत, माझं शिक्षण बीई सिव्हिल आहे. माझ्या मुली ह्या नर्सरी ते दहावीपर्यंत सातारा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेले आहेत. मुलींचे शिक्षणासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता मी त्यांना प्रोत्साहन दिलं. आणि माझी थोरली मुलगी नौदलात सिलेक्ट झाले, कमांडर म्हणून होती. सिलेक्ट झाल्यानंतर माझ्या दुसऱ्या मुलगी धनश्री धनश्रीनं ही मोठी मोठी होऊन आर्मीत जाण्याचं निश्चित केलं. तिचं आर्मीत कॉल केल्यानंतर तिचं इंटरव्ह्यू भोपाळला झाला, त्याबरोबर मी गेलो होतो. आणि संरक्षण दलात कुठलाही विचार न करता आम्ही त्या दोघींनाही पाठवलं. आता तिचं सिलेक्शन झाल्यानंतर प्रशिक्षण OTO चेन्नईला झालं. नंतर ती लेफ्टनंट म्हणून रुजू झाली आणि नंतर लेफ्टनंट, नंतर कॅप्टन, नंतर मेजर आणि नंतर लेफ्टनंट कर्नल आणि नंतर आत्ता सध्या तिची पदोन्नती कर्नल म्हणून झाली आहे. ती सातारा जिल्ह्यातली पहिली महिला कर्नल आहे. ती सुरुवातीपासून प्लेयर, बास्केटबॉल प्लेयर होती. तरी सर्व पालकांनी आपल्या मुलींना कुठलेही क्षेत्र निवडलेले निवडेल, त्यांच्या मनानं निवडेल त्या क्षेत्राला जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं एवढंच मी सांगतो. मी ज्योत्स्ना सावंत, कर्नल धनश्रीची आई. माझं शिक्षण BA झालेलं आहे. माझ्या आईवडिलांनी मला प्रोत्साहन देऊन शिकवलं, तेच संस्कार मी माझ्या मुलांना दिले. कर्नल धनश्रीचं शिक्षण SEMS स्कूल सातारा इथे झाले. एज्युकेशन नर्सरी टू 10th, नंतर LVS हायर एज्युकेशन झालं. KBP कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलं तिने आणि डिस्टिंक्शनमध्ये पास झाली. ते खूप आनंद झाला. पासआउट सगळे झाले ना तेव्हा खूप आम्ही हॅपी होतो. चौघांच्या वेळेला पण मुलं मुलींमध्ये कधी भेदभाव केला नाही. चौघांनाही सेम म्हणजे काय एज्युकेशन दिलं आणि घरातलं आमच्या वातावरण कायम हॅपी असायचं. दुपारी स्कूलमधून आल्यानंतर ग्राउंडवर खेळायला, बास्केटबॉल खेळायला सगळेच जात होते. आणि बास्केटबॉलमध्ये सुद्धा त्यांनी स्टेट लेवलपर्यंत गेल्यात धनश्री 2002 फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग OTA चेन्नईमध्ये झालं. इंजिनियर कोरमध्ये मद्रास सॅपर्समध्ये त्याची निवड झाली. तिची लहान मुलं होती त्यावेळेला, मी तिच्याबरोबर होते आणि माझा तिला पूर्ण पाठिंबा होता, सपोर्ट होता की ड्युटीवर गेल्यानंतर तिने मुलांची काळजी करू नये. लग्नानंतर तिने सून म्हणून, आई म्हणून आणि तिची ड्युटी म्हणून दोन्ही बाजू सांभाळल्या. लहान मुलांना, तिला जुळी मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी,
जुळी मुलं सांभाळणं खूप अवघड असते. आईने ड्युटी बघायची आणि मुलांना बघायचं, ह्याची सांगड तिने खूप छान घातली. आत्ता तिची मुलं 11वीत आहेत आणि छान वाढवलं त्यांना सांभाळलं पण. एज्युकेशन पण छान घेत आहेत मुलं, हुशार आहेत. आणि कर्नल पदापर्यंत आत्ता ती पोचली ह्याचा आम्हाला अभिमान आहे. वडिलांचे प्रोत्साहन, आई आणि सासरचे प्रेम, पती भाऊ बहीण यांची मोठी साथ, याच्या जोरावर उंच झेप घेऊन सातारा जिल्ह्यातील पहिली महिला कर्नल होण्याचा बहुमान कर्नल धनश्री सावंत जगताप यांनी घेतला आहे. न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा.